आता कचेरी समोर उपोषण आंदोलन करता येणार नाही. जिल्हाधिकारी यांचा आदेश. उपोषण करते आणि आंदोलनकर्त्यांसाठी आता दुसरी जागा निश्चित केली आहे. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा अत्यंत वर्दळीचा असून या ठिकाणी मोर्चे, आंदोलन, उपोषण, ठिय्या आंदोलन आदींकरिता उपोषण करते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच बसतात. या ठिकाणापासून शासकीय वाहन, ॲम्ब्युलन्स, शहरातील बाजारपेठेत जाणाऱ्या इतर वाहनांपासून अपघात होऊ नये म्हणून सदरचे ठिकाणे उपोषण आणि आंदोलनासाठी प्रतिबंधात्मक घोषित करण्यात आले आहे. उपोषणकर्ते आणि आंदोलनकर्ते यांना शांततेच्या आणि कायदेशीर मार्गाने उपोषण करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी वरिष्ठ वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अहमदनगर यांच्या कार्यालयाजवळील मोकळी जागा निश्चित करण्यात आली आहे. सदर माहिती असलेला फलक जिल्हाधिकारी कार्यालय समोरील भिंतीला दर्शनी भागात लावण्यात आला आहे. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.